नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील वाडकर। या ठिकाणी मी तुम्हाला इंग्लिश टायपिंग कशी करायची हे शिकवत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅपिटलमध्ये आणि स्मॉलमध्ये ABCD कशी टाईप करायची हे शिकवलेलं आहे। ज्यांनीकडून ते व्हिडिओ बघित नसतील, वरती आलेल्या आयकॉनला क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। तर आज आपण इंग्लिशमध्ये शब्द कसे टाईप करायचे हे शिकणार आहोत। मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतोय, तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं टायपिंग चांगलं आणि फास्ट होणार आहे। आज मी तुम्हाला शब्द टाईप करायला सांगणार आहे। तुम्ही तुमच्या मनाने 100 शब्द घ्या, कुठलेही शब्द तुम्ही घेऊ शकता, पण एक शब्द तुम्हाला या ठिकाणी 10 वेळा टाईप करायचा आहे। म्हणजे 100 शब्द 10 म्हणजे तुम्हाला 1000 वेळा तुम्हाला कमीत कमी शब्द टाईप करावं लागणार आहे। आणि तुम्ही जितकी जास्त शब्द घेचाल, जितकी जास्त प्रॅक्टिस कराल, तेवढं तुमचं इंग्लिश टायपिंग चांगलं होणार आहे आणि फास्ट होणार आहे। चला तर मग आपण शब्द कसे टाईप करायचे हे शिकूया। या ठिकाणी आपण गेल्या व्हिडिओमध्ये लहान ABCD कशी टाईप करायची, त्याचबरोबर कॅपिटलमध्ये ABCD कशी टाईप करायची हे शिकलेलं आहे। आज आपण शब्द कसे टाईप करायचे हे शिकणार आहोत। परत बघा, करंगुळी बोटं मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगतोय त्याच पद्धतीने बोट ठेवायची आहे। इथं दोन बोटं रिकामी, हात आपला नेहमी आपण बरोबर ठेवला नाही हे बघायचं आहे। आता ह्या ठिकाणी आपण शब्द टाईप करायला शिकणार आहोत। शब्दाचं आपण टायपिंग शिकतोय, त्यामुळे शिकताना प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर आपण ह्या ठिकाणी कॅपिटल काढणार आहे। मला फाईल हा शब्द टाईप करायचा आहे, तर मी या ठिकाणी मी शिफ्ट प्रेस करून F टाईप करणार आहे। परत बघा, मी ह्या बोटाने F टाईप केल्यामुळं करंगुळीने ही शिफ्ट प्रेस केलेला आहे। मी ILE स्पेस हा शब्द आपल्याला ह्या ठिकाणी 10 वेळा टाईप करायचा आहे। परत बघा, शिफ्ट प्रेस करून F ILE स्पेस तुम्ही ह्या हाताने F टाईप करणार आहे, त्यामुळे शिफ्ट आपल्याला दुसऱ्या हाताच्या करंगुळीने दाबायचं आहे। आपण डाव्या हाताने F टाईप करणार आहे, त्यामुळे उजव्या हाताच्या करंगुळीने आपण शिफ्ट दाबणार आहोत। हा शब्द आपल्याला या ठिकाणी 10 वेळा टाईप करायचा आहे। तुम्ही या ठिकाणी टायपिंग हळूहळूच करा, एकदम तुम्हाला फास्ट टायपिंग करण्याची आवश्यकता नाही। तुम्ही जितका हळू टायपिंग आज कराल तसं तुमचं पुढे जाऊन फास्ट टायपिंग होणार आहे। हा दुसरा शब्द आहे, त्यामध्येही मी तुम्हाला या ठिकाणी डाव्या हाताने आपल्याला ई दाबायचं आहे, त्यामुळे उजव्या हाताच्या करंगुळीने आपण शिफ्ट प्रेस करणार आहोत। DIT स्पेस ई, DIT स्पेस ई, ह्या बटणे डी, ह्या बटणे आय, ह्या बटणे टी। तुम्ही ह्या ठिकाणी टायपिंग शिकत आहात, त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगेल की प्रत्येक शब्द आपल्याला 10 वेळा टाईप करायचा आहे। फॉर्मॅट परत बघा, FORMAT FORMAT आपण ह्या ठिकाणी हेल्प हा शब्द टाईप करणार आता। H ह्या बटन दाबणार आहे आपण उजव्या हाताने, त्यामुळं डाव्या हाताच्या करंगुळीने आपण शिफ्ट प्रेस करणार आहे। HELP या ठिकाणी तुम्ही कमीत कमी 100 शब्द घ्या आणि एका शब्दाचे 10 शब्द असे टोटल 1000 शब्द तुम्ही टाईप करा। पुढं तुम्हाला कशाबद्दल प्रॅक्टिस करायची आहे याचा मी व्हिडिओ लवकर अपलोड करणार आहे। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, जर तुम्हाला काही त्रुटी वाटत असतील तर मला कमेंट करून तुम्ही कळवू शकता। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा।